आमचा स्टॉल व केंद्र भागाव विषय आहे मराठी भाषा अध्ययन समृद्धी प्रारंभिक स्तर. या विषयाची उद्दिष्ट आहेत की मराठी भाषेची आवड निर्माण करणे, भाषा लिपीचं दृढीकरण करणे, विद्यार्थ्याच्या शब्द संपत्तीमध्ये वाढ करणे, विद्यार्थ्याचा भाषिक कौशल्याचा विकास करणे आणि मराठी भाषेचे जे साहित्य सौंदर्य आहे त्याची जाण विद्यार्थ्यांना करून देणे. खरं तर हा पहिली पूर्वतयारीसुद्धा आपल्याला म्हणता येईल की विद्यार्थ्यांचा जर मराठी भाषेचा चांगला विकास व्हायचा असेल तर ह्या पाच उद्दिष्टांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पहिलं आहे मौखिक भाषा विकास. आता विद्यार्थ्यांना बोलायला तर शिकवलं पाहिजे, त्यासाठी आम्ही विविध उपक्रम घेतलेले आहेत. उदाहरणार्थ बडबडगीते, जात्यावरच्या ओव्या आणि त्यांना वेगवेगळे संग्रह म्हणजे संग्रहित केलेली गाणी ऐकवणे, तर मराठी भाषेमध्ये जे तोंडी बोलण्यासारखं ते सगळं साहित्य देणे. त्यानंतर ध्वनीची जाण, ध्वनीची जाण देण्यासाठी आम्ही हे सगळं साहित्य इथं ठेवलेलं आहे. लेझिमचा आवाज कसा आहे, हे तुतारीचा आवाज कसा आहे, डंबेलचा आवाज कसा आहे, वेगवेगळ्या ध्वनींची ओळख आपण विद्यार्थ्यांना करून देत असतो. त्यानंतर आहे लिपीची जाण. तर एकदम हे अक्षरं आपण शिकवणार नाही, त्याच्यासाठी ही धूळपाटी आहे. या धूळपाटीमध्ये अक्षरं गिरवून विद्यार्थ्यांना सुरुवातीला अक्षर गट शिकवणे, नंतर अक्षरांचे अवयव आणि त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये विद्यार्थी गिरवतात आणि त्याच्यातून त्यांना लिपीची जाण येते. त्यानंतरच आहे वाचन. वाचनासाठी आम्ही हे असं वाचनालय केलेलं आहे. वर्गात आपण तरंग वाचनालय लावतो आणि हे आहे फिरते वाचनालय. फिरते वाचनालय विद्यार्थी कुठेही त्यांच्या सोयीनुसार घेऊन जाऊ शकतात आणि ते वाचू शकतात. तरंग वाचनालयामध्ये वर्गामध्ये विद्यार्थी ते साहित्य घेऊन वाचू शकतात. त्यानंतर आहे शेवटचा टप्पा आहे लेखन. लेखनामध्ये पण विद्यार्थ्याला वेगवेगळ्या साहित्य कृतींचा आस्वाद देण्यासाठी अगोदर आपण त्यांना अक्षरं वगैरे लेखन घेऊन या लिपी वेगवेगळ्या रंगीत साहित्य केले विद्यार्थ्यांना हाताळायला आनंद होईल आणि त्यानुसार ते बघून लिहू शकतात, धूळपाटी गिरू शकतात, पाटीवर लिहू शकतात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी. असं करून लेखनाचा विकास विद्यार्थ्यांचा करून घेऊ शकतो. असे हे विद्यार्थ्यांचा प्रारंभिक स्तर. आणि जे विद्यार्थी अभ्यासात माग आहेत त्यांना जरी ते वरच्या वर्गात गेले तरी हे वेगवेगळे साहित्य वापरून त्यांना त्यांचा आपण भाषिक विकास व्यवस्थित करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी ध्वनीची जाण देण्यासाठी वेगवेगळ्या ध्वनी डबे आहेत. त्या डबे हाताळून विद्यार्थी त्याच्या ध्वनीचं वर्गीकरण करू शकतात. चवीचं ज्ञान देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या डब्यामध्ये साहित्य ठेवलेलं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चवींचं ज्ञान केलं जाते. रंगांचं, स्पर्श ज्ञान, ह्या वेगवेगळ्या जे प्रारंभिक स्तरासाठी गोष्टी आहेत ह्या वेगवेगळ्या साहित्यानुसार आपण विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींची जाणीव करून देऊ शकतो. हे जे साहित्य आहे ते विद्यार्थ्यांना लिंग जाणीव तीन बरण्या केलेल्या आहेत. तो, ती, ते विद्यार्थी वाचून त्यानुसार वर्गीकरण करून या बरणीमध्ये साहित्य टाकून आला. तो असेल तर ते तोच्या बरणीत, ती असेल स्त्रीलिंगी शब्द असेल तर तिच्या बरणीत आणि नपुसकलिंगी असेल तर त्या बरणीत. अशा प्रकारे वेगवेगळे आम्ही साहित्य तयार केलेले आहे. यासाठी आमच्या वाहगाव केंद्रातल्या सर्व शिक्षकांनी वेळ देऊन सहभाग घेऊन प्रत्येक शाळेनं यामध्ये भाग घेतलेला आहे. प्रारंभिक स्तरात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अक्षर वाचन यासाठी हे एक शैक्षणिक साहित्य केलेलं आहे. यामध्ये अशा अक्षरपट्ट्या केलेल्या आहेत आणि अक्षरपट्ट्या इकडून सरकवून अशा पद्धतीनं आपण पहिला क का की कू अशा पद्धतीने वेगळे, त्याचबरोबर असे एका वेळेसच सगळे अक्षर क खा गी घी चू छू अशा पद्धतीनं 14 खडी विद्यार्थी अक्षर वाचन करू शकतात. आणि आमच्या केंद्रामध्ये या उपक्रमाच्या सहाय्यानं जे इंग्रजी माध्यमातून मुलं आलेली आहेत ज्यांना दुसरी तिसरीत आल्यानंतर भाषा लिपीची कसली जाणीव नव्हती किंवा जाण नव्हती अशा मुलांनाही ह्या उपक्रमामुळे जवळपास 1.5 ते 2 महिन्यातच मुलांना त्या मराठी भाषेवर प्रभुत्व मिळालेलं आहे. तसेच परभाषिक जे विद्यार्थी येतात परभाषिक विद्यार्थ्यांनासुद्धा या उपक्रमातून भाषालिपीची जाणीव लवकरात लवकर होऊन झालेली आहे. तसेच आपल्या शाळाबाह्य विद्यार्थी जे प्रथमच वयनरूप आपण दाखल करतो भले त्याचा वयोगट 8वी 8 9 असेल त्यांना वयनरूप 2री 3रीत आपण दाखल करतो तर त्यावेळेस पहिलीचा अभ्यासक्रम त्यांना शिकवणं आणि शिवाय त्यांना तिसरीचा अभ्यासक्रम शिकवणं हा थोडासा अडचणीचा भाग असतो. पण या उपक्रमांच्या सहाय्याने आपण निश्चितपणे त्या मुलांना लवकरात लवकर भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो.